नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आणि आज मी म्हणजे रेसिपी वगैरे किंवा असं सगळं बाकी काही दाखवून असा व्लॉग नाही बनवणार, पण मी आज माझी पूर्ण ओळख सांगणार आहे। कारण मला भरपूर दिवसापासून अशा कमेंट येत होत्या की तुमची ताई ओळख सांगा किंवा तुमचं गाव कुठलं, म्हणजे मूळ गाव कुठलं किंवा तुम्ही कुठं राहतात। तसं मी बराच म्हणजे व्हिडिओमधून सांगितलेलं आहे की आम्ही बीड जिल्ह्यातून आहेत, पण बीड जिल्ह्यामध्ये कुठं राहतोत किंवा काय करतोत किंवा आमचं मूळ गाव कोणचं, हे सगळी आज मी तुम्हाला माहिती देणार आहे। पण मी आत्तापर्यंत का सांगत नव्हते, कारण मला एकच इच्छा होती माझी की माझ्या एकटीच्या ओळखीवर मला फक्त 1000 सबस्क्रायबर माझे पूर्ण करायचे होते, आणि ते माझे झालेत। आणि वॉच टाईम पण लवकरच नक्कीच तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या सपोर्टनी वॉच टाईम पण माझा पूर्ण होईल नक्कीच, आणि चॅनल माझा मॉनिटाईज पण होईल। तर असाच सपोर्ट करा आणि छान छान अशा कमेंट करत जा, आणि सजेस्टेड मला काही कमेंट येतात तर मला आवडतं। माझ्याकडे जर काही असेल तर मी तुम्हाला त्याच्यातून नक्कीच म्हणजे देण्याचा प्रयत्न करीन। तर अशा पण कमेंट करत जा मला, आणि छान वाटतं। आणि तुमची संपूर्ण म्हणजे तुम्हीसुद्धा कुठून बोलतात, जिल्ह्यातून बोलतात किंवा महाराष्ट्रातून बोलतात, कुठल्या जिल्ह्यातून बोलतात किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून बोलतात, ह्याचीसुद्धा तुम्हीसुद्धा मला कमेंट करताना सांगत जा की मी इथून बोलते, ताई तिथून बोलते, तर मला जास्त आवडेल। तर जास्त वेळ न घेता मी मला तुम्हाला माझी मी पूर्ण ओळख सांगते की मी कुठल्या गावचे, आमचं मूळ गाव कोणचं आहे, काय आहे ते। तर मी माझ्या आधी सुरुवात माझ्या स्वतःच्या नावापासूनच करते की नमस्कार सगळ्यांना, आणि मी नंदा लालासाहेब भोसले, आणि आम्ही राहणार पारगाव जोगेश्वरी। तर आमचं इथून म्हणजे फक्त 10 ते 15 किलोमीटरच गावांतर आहे, आणि आम्ही मध्ये इथं आष्टीमध्ये राहतो, बीड जिल्ह्यामध्येच आष्टी आहे तर तिथं राहतो आम्ही। तर आमचं मूळ गाव पारगाव आहे, जोगेश्वरी पारगाव। आमच्या गावाला देवी आहे, जोगेश्वरी देवीचं मंदिर आहे। तर मी आत्तापर्यंत तुम्हाला गावातला एक पण व्हिडिओ काढून दाखवला नाही, किंवा मी शेतामधला किंवा तिकडचं काहीच दाखवलं नाही, पण ते पण हळूहळू तुम्हाला सगळं दाखवीन मी। आणि तुम्ही बघत राहा माझे व्हिडिओ, असेच कंटिन्यू करा। आणि माहेर माझं बीड सांगवी, ते पण माझं इथून 10 ते 15 किलोमीटरच, बीड सांगवी हे माहेर आहे माझं, ते पण बीड जिल्ह्यातच आहे। आमचं माझं सगळं म्हणजे सगळ्या आम्ही बीड जिल्ह्यामध्येच आहेत। माझ्या मिस्टरांची जॉब आहे तो पण बीड जिल्ह्यातच आहे, आष्टीमध्येच आहे, आष्टी तालुक्यातच आहे। आणि सध्या म्हणजे ते आष्ट्याला आहेत, हरिनारायण आष्टा, पण आता बदल्या होत राहतात, आता ते काही एका गावाला राहत नाहीत, पण तालुक्यातच म्हणजे आष्टी तालुक्यातच त्यांचं पण जॉब आहे। तर माहेर माझं बीड सांगवी आहे, इकडून 10 किलोमीटर, इकडं 10-15 किलोमीटर अंतरावर। आणि इकडं सुद्धा माझं सासर पारगाव जोगेश्वरी, ते पण 10-15 किलोमीटर अंतरावरच आहे। आणि मध्येच आमची आष्टी आहे, तर आम्ही तिथं आष्टीमध्येच राहतो। तर जॉबच्या निमित्तानेच आम्ही इथं म्हणजे राहतो, आणि थोडंसं तालुका म्हटलं तर बरं पडतं मुलांना, शिक्षणाला, ह्याला त्याला, तर त्यामुळं आम्ही इथं राहतो, जागा घेऊन आम्ही घर बांधलेलं आहे इथं। तर अशी माझी पूर्ण ओळख आहे, आणि मला एक मुलगी, मुलगा, मिस्टर, आम्ही आमचं कुटुंब इथं राहतो। आणि आमचे सासूबाई सर 7वीला असतानाच वारलेले आहेत, तर नेहमी सर सांगत असेत आम्हाला की म्हणजे मी 7वीलाच होतो त्याच वेळेस आमची आई वारलेली। आणि सासरेसुद्धा म्हणजे 12 का 13 साली, मला साली इतकं लक्षात नाही येत आत्ता सध्या, पण त्यावेळेस वारले। तर त्याच्यामुळं मग ते दोघं नाही येतात, आम्ही आमचेच राहतो, म्हणजे आमचं चौघांचं कुटुंब आहे, त्याच्यात मुलगी पण बाहेर आहे शिकायला। तर असं आहे सगळं, आणि ग्रामीणच भाग आहे आमचा, असं काय म्हणजे आष्टी तालुका किंवा बीड जिल्हा हा ग्रामीण म्हणूनच जास्त ओळखला जातो। अजून काही लई जास्त म्हणावं तेवढी प्रगती नाही, तरी हळूहळू व्हायला लागली आता, पण अजून होतीये। आणि एखादी ग्रामीण भागातून आम्ही यूट्यूबवर म्हणजे यूट्यूबवर व्हिडिओ काढते, असे मोबाईल धरते आणि व्हिडिओ काढते, काहीतरी बडबड करते, असं म्हणजे हे सगळं न पचणारं असतं खेडेगावामध्ये। माझं माहेर सासर दोन्ही खेडे आहे, काय लई म्हणजे असं लई सुधारित भाग नाही, त्याच्यामुळं 1000 सबस्क्रायबर पर्यंत इथपर्यंत माझा हा वर्षाचा टप्पा, 1 वर्ष झालं मी याच्या यूट्यूबवर काम करते। तर हे इतकं सोपं नाही, खूप साऱ्या अडचणी आलेल्या आहेत, खूप सारं म्हणजे लोकांचं खूप ऐकून घेतलेलं आहे मी, पण मी न लक्ष देता किंवा पूर्ण दुर्लक्ष म्हणलं ना तरी चालेल, पूर्ण दुर्लक्ष करून मी माझे व्हिडिओ काढत राहिलेली आणि इथपर्यंत आलेली आहे। त्याच्यामुळं मला असाच खूप चांगला सपोर्ट करा मला, कारण लई अवघड आहे, लोकांना समजून सांगितलं तरी पण समजत नसतं ही। तर त्याच्यामुळे हे आपण फक्त आपल्या जिद्द ठेवून हे काम करीत राहावं लागतं, एवढंच एक माहीत होतं। त्याच्यामुळे मी हे व्हिडिओ काढू शकले, इथपर्यंत येऊ शकले, टिकू शकले, नाहीतर ग्रामीण भागातून व्हिडिओ काढणं किंवा यूट्यूबर होणं इतकं सोपं नाही। तर एवढंच सांगेल मी, आणि असाच चांगला सपोर्ट करा मला। तर अशी आहे माझी पूर्ण ओळख,
आणि मी कमेंट पण मला खूप छान आलेले आहेत किंवा काय कमेंट आलेले आहेत त्याच्यावर सुद्धा मी थोडंसं बोलणार आहे, त्याच्यावर पण बोलते. पण माझी ओळख मी खूप दिवसापासून म्हटलं होतं की तुम्हाला सांगेल मी, पण माझी तेवढीच आठ होती म्हणून मी आत्तापर्यंत सांगत नव्हते. तर नक्की असा सपोर्ट करीत राहा. आणि सत्य कधीही सत्यच असतं, त्यामुळं मी नेहमी खरे चांगले आणि बरोबर असे व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करेन. खरे म्हणजे कसे की रिअल आपली जी रियालिटी आहे त्याच्या ह्याच्यावर माझे आधारित असे व्हिडिओ राहणार. तर मला असा सपोर्ट करा चांगला सगळेजण. तर बघू मला कमेंट काय काय आले ते पण तुम्हाला सांगते मी. आणि त्याच्यावर पण मी म्हणजे मला आवडतात असे कमेंट आलेल्या. तर एका ताईंनी मला कालच्याच म्हणजे व्हिडिओला कमेंट केली होती की ताई मुलांचा अभ्यास कसा घेतात तुम्ही. तर मी एकच सांगेल ताई तुम्हाला की मी मुलांचा अभ्यास म्हणजे एकतर मी खूप व्हिडिओमधून तुम्हाला म्हणजे बोलत राहिलेली आहे की खूप म्हणजे वाईट पण दिवस आले होते. तर त्या वाईट दिवसामध्ये तर मी माझ्या मुलांकडं कधी लक्ष पण जास्त गेलं नाही, कारण काळच असा होता की हे सगळं फक्त आपलं आपलंच फक्त पडलेलं होतं सगळ्यांना की नीट कसं होईल सगळं किंवा आपण चांगलं व्यवस्थित कसं परत जगतो. तर आजारपण किंवा काही घरामध्ये खूप येऊन गेलेली आहेत, खूप संकटं येऊन गेलेली आहेत आमच्या पण घरामध्ये. त्याच्यामुळं माझ्या मुलांकडं माझं पाहिजे तेवढं मध्ये लक्ष गेलेलं नाही. पण माझे मूळचेच म्हणजे माझे दोन्ही मुलं खूप असे म्हणजे मननेच अभ्यास करणारे आहेत किंवा हे करणारे आहेत. आणि जरी असले हे माझे आहेत मनाने करणारे म्हणून ठीक आहे, मी फक्त त्यांना अथर्वला तरी म्हणत असते की अथर्व अभ्यासाला बस. पण माझ्या मुलीला तर मला कधीच म्हणावं लागलं नाही की तू अभ्यासाला बस म्हणून. ती मनानेच इतकी हुशार आहे की ती पहिल्यापासून मनानेच अभ्यास करायची. आणि मुलांना परिस्थितीची खूप जाणीव आहे माझ्या, आणि मुलांना असली पाहिजे आणि ते आपणच त्याची जाणीव करून द्यायची असते की परिस्थितीची जाण कशी ठेवायची असते, काय करायचं असतं त्याच्यासाठी. तर तसं म्हणजे मुलांना असं म्हणजे हाणून मारून किंवा लय बोलून मला नाही वाटत की मुलं शिकतात म्हणून. मुलांना हे मनानेच म्हणजे त्यांना आणि इतकं आपलंसं करायचं, धाक धाकून मला नाही असं वाटत की जास्त काही येऊ शकतं माणसाला. आपल्यालाच बघा तुम्ही, आपल्याला जर एखाद्याने जास्त धाक लावला तर आपलं जे आपल्याला येत आहे ते सुद्धा आपण विसरून जातो. तसंच काहीसं म्हणजे मुलांचं सुद्धा होत असावं ना. त्यामुळं मुलांना अभ्यास करताना अभ्यास तर करायचा, पण आपण काय करू शकतो जास्तीत जास्त वेळेवर म्हणजे चांगला आहार, वेळेवर खान पान किंवा त्यांना वातावरण चांगलं देणं याच्या पलीकडे आपण जास्त काही करू शकत नाहीत. किंवा अभ्यासाला आता मोठे जसे जसे अभ्यास होईल तसा तसा आपल्याला एवढा अभ्यास घेता येत नसतो त्यांचा. आपण फक्त एकच सांगू शकतो की अभ्यास चांगला कर, त्यांना परिस्थितीची जाणीव करून द्यायची की आपण अशा आहोत होतो असं आहे आणि शिकला तू तरच ठीक, नाही तर मग काही खरं नसतं. किंवा अभ्यास चांगला कर आणि वातावरण चांगलं करून द्यायचं त्यांना, असं घरामध्ये वातावरण छान ठेवायचं. आणि मुलांना धाक नाही, आपण आई आहे ना. तर माझा मुलगा मुलगी माझं दोघांबरोबर मी म्हणजे एक मित्राचं किंवा मैत्रिणीचं नातं कसं असतं तसं माझं नातं आहे माझ्या मुलांबरोबर. त्याच्यामुळं म्हणजे घाबरून किंवा धाक घेऊन मुलं अभ्यासाला बसत नाहीत. एक अभ्यासाला बस म्हणायचं म्हणलं तरी खूप छान असं त्यांना हे करायचं, मग बसतात अभ्यासाला आणि ते त्यांचं तितकं माइंड फ्रेश राहतं आणि त्याचं जे वाचतात किंवा जे त्यांनी अभ्यास केलेला असतो ते ध्यानात राहतो, लक्षात जास्त राहतो. तसा माझं एवढंच म्हणणं आहे. त्यामुळं मुलांना जास्त धाक नाही, पण मैत्रीचं नातं करून छान असं वातावरण त्यांना द्यायचं. आपण एवढंच करू शकतो बाबा आणि मी तेच करत असते. त्याच्यामुळं माझे मुलं दोन्ही पण म्हणजे अभ्यासात पण चांगले आहेत आणि त्यांना परिस्थितीची खूप जाणीव आहे माझ्या मुलांना, त्यामुळं आहे. आणि तुमचे गाव कोणचं होतं हे तर मी आता त्याच्यावर तर तुम्हाला सगळं सांगितलेलंच आहे. आणि दरवाज्यावर फोटो ठेवायचा तर आता बांधकाम चालू आहे, पण ज्यावेळेस सगळं कलरिंग करतो ना ताई, मी नक्कीच माझा ते दरवाज्यावर जे फॅमिली फोटो ठेवला आहे तो बाजूला दुसरीकडं कुठंतरी चेंज करीन. ती पण म्हणजे नेमत जसा बसल तसाच मी नक्कीच हे करीन, कारण मला आवडलं असं सजेशन दिलेलं. त्यामुळं हे काही नाही आहे, हे म्हणजे छान वाटलं मला ते. आणि तुम्ही कुठे राहतात ह्याच्यावर सगळ्यावर झालेलं आहे बोलून. अभ्यास कसं घेतात तर हे काही असं करते मी, फक्त मुलांना छान त्यांच्याशी वागते, ट्रीट करते चांगलं आणि वातावरण छान ठेवते. आपोआप अभ्यासाला बसतात, त्यांची त्यांना माहीत असतं अभ्यास कसा करायचा आहे ते. आणि म्हणजे टीचर लोक पण सांगतातच ना की काय करायचं काय नाही, मग त्याप्रमाणे फक्त आपण त्यांना वेळेत आठवण करून द्यायची की आता अभ्यासाला बस. आणि पहाटेचा अभ्यास हा सगळ्यात छान असतो केलेला, त्याच्यामुळे मी शक्यतो त्याला 5 किंवा 5:30 6 वाजता आवाज देत असते, अथर्व उठ अभ्यासाला बस. त्याला जागा करून दिलं की त्याचा तो अभ्यासाला लागतो. आणि
बाहेर जेवण आयतं जेवण करायचं ह्याच्यावर पण एक कमेंट मी त्या ॲनिव्हर्सरीच्या ह्याच्यामध्ये बोलले होते, त्याच्यामुळे त्याच्यावर एक ताईंनी मला कमेंट केली की बाहेर जाऊन खरंचच. आणि खरंच आहे ना, म्हणजे लेडीज आपण सारखं नेहमी घरातच असतात आणि हाऊस वाईफचं कसं असतं, तीच करणार आणि तीच खाणार, त्यामुळे ती त्याच्यातून अशी वैतागलेली असते रोज रोज करून. मला तर होतं बाबा तसं, आणि सगळ्यांनाच होत असेल माझ्या मैत्रिणींना, की घरात सारखं आपण करून खातोत ना तर खाऊ वाटत नाही, मग बाहेर गेल्यानंतर असं छान तर आपण नावं ठेवू शकतच नाहीत, छान वाटतं आयतं भेटलं याच्यातच आनंद वाटतो. त्यामुळं मी तसं म्हणजे हे केलं तर ते आवडलं, तर मला सुद्धा खूप भारी वाटलं. तर खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे, असे छान छान कमेंट करत राहा मला आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. आणि आता एवढंच, कारण लई मोठा व्हिडिओ होईल मग, तर असंच हळूहळू हळूहळू माझ्या व्हिडिओमधून मी माझं सगळं जेवढं तुम्हाला मला सांगता येईल किंवा जेवढं मला देता येईल तेवढं मी देईल. असेच व्हिडिओ पाहत राहा माझे. आणि आत्ता आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन कुणी जोडले गेले असतील त्यांनी सबस्क्राईब करा, कारण आता नवीन नवीन कमेंट येतात, नवीन नवीन जोडले जात आहेत. तर असंच मला सपोर्ट करा सगळेजण आणि पाहत राहा माझे व्हिडिओ. तर चला पुन्हा भेटूया अशा चका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय सर्वांना, धन्यवाद.